कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. तुमच्या घरी कोण कोण आहे? माझ्या घरी हस्बंड, मुलं आहे दोन, एक मुलगा एक मुलगी, त्यानंतर माझी मम्मी पण माझ्याबरोबर असते. बरं, हस्बंड काय करतात तुमचे? डॉक्टर आहेत ते पण. ते पण डॉक्टर आहेत. तुमच्या घरी कोण कोण आहे? माझे मिस्टर आणि मी, कारण मुलं शिकायला बाहेर. तुम्ही दोघे इकडे? हा, आम्ही दोघे हॉस्पिटल आहे. आणि राजा राणी तुम्ही? प्रजा सगळी दिली. तुमच्या घरी कोण कोण आहे? माझी मिस्टर, दोन मुलं आहेत छोटे, आई असते माझी माझ्याजवळ. मी एकुलती एक होती वडिलांना, तर 2014 वडील गेले, तर आईची जबाबदारी माझ्याकडे आणि सासू सासरे, दीर आणि जाव पण आहे. तुमच्या घरी कोण कोण आहे? माझ्या घरी माझे मिस्टर आणि मी आणि माझ्या दोन मुली आहेत. सर, आम्ही कोपरगावमध्येच दोघेच राहतो, राजा राणी. मुलं आहेत दोन, एक मुलगा मुलगी. मुलं शिकता येते पुण्यात. सर, आम्ही चौघं जण असतो, आम्ही दोघं जण आणि सासू सासरे आणि दोन मुली आहेत सर. मला मोठी मुलगी जस्ट आता MBBS सेकंड इयरला आहे सर, नाशिकला MBP मध्ये, आणि दुसरी मुलगी आहे ती 5th स्टँडर्डला आहे, आणि मिस्टर पण डॉक्टर आहेत, त्यांचं पण हॉस्पिटल आहे. पण मला सांगा, या वैद्यकीय पेशामधून तुमची मैत्री झाली की तुमची मैत्री इकडे कोपरगावात आल्यानंतर व्हायला लागली? वैद्यकीय पेशाच म्हणलं पाहिजे. आधी तोंड ओळख होती, ऍज अ डॉक्टर म्हणून ओळखत होतो, पण भीषीत जरा जास्त जवळ मैत्री घट्ट होत गेली. आणि मेघा अशी की आमची जरी भांडणं झाले, थोडे छोटे जास्त नाही होत, छोटे छोटे होतात, पण ती ऑलवेज कोऑर्डिनेट करते सगळ्यांना आणि सगळ्यांना चला चला मन मिळावू पुढाकार देते. ती कुठे जायचं असेल सगळं पुढाकार तिचा कॅन्सल होतात आमच्याकडनं, त्या प्लॅनिंग करते. मला सांगा, प्लॅनिंग करून कॅन्सल कोणामुळे होतं? फेब्रुवारी मध्ये गोव्याला जायची ट्रिप ठरली होती. आधी सगळ्या म्हणायचे आपण जाऊया 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 गोव्याला. मग ठीक आहे, मग सगळं पुढाकार घेतला मेघानी आणि सगळं प्लॅन केलं, आणि वेळेवर आदल्या दिवशी त्या म्हणे की नाही आम्हाला जमणार नाही दोघी जणी. मग आम्ही चौघी जणी गेलो. या दोघी आता शांत, त्यांनी त्यांची व्यथा मांडलेली आहे. गोव्याला जायचं सगळ्यांनी ठरवलं होतं, पण या दोन जणी, दोन एस आहेत ना, एस गडबड केलेली. तुम्ही का ऐन वेळेला असं का केलं? कसं झालं, जायचं तर होतच फिक्स, पण मुलांच्या आईन त्या जेव्हा आम्ही प्लॅनिंग केलं ना तेव्हाच परीक्षा आल्या. तेव्हाच आल्या? पण परीक्षा बघून प्लॅनिंग का नाही झालं? ते आधी पुढे होत्या, त्या शेड्यूल चेंज. पण मिस्टर आणि जरा 4 दिवस जबाबदारी घेऊन तुम्हाला पाठवलं असतं तर काय बिघडलं असतं? ते सांगाय तुम्ही. सरळ सांगा ना, मिस्टरांमुळे रद्द झालं. नाही पण ते आता ते आम्हाला लेसन मिळालं ना, तेव्हापासून थोडं आमचं हे झालं होतं. आम्ही दोघी थोडं आम्हाला सोडून गेल्या ना त्याच. आम्हाला सोडून गेल्या ना त्या. नाही पण तुम्हाला एक सांगू, तुम्ही चांगलं केलं. त्याचा वाचव काढला आम्ही. आम्ही दमणला जाऊन आलो. दोघी पण रुसून बसल्या सर. ठीक आहे, आमचं सगळं त्यांनी पिक्स वगैरे बघितले. दमणला गेलात का तुम्ही सगळ्या? हो, काढण्यासाठी 4 जणी वाटच बघत असता का बाहेर? Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.